नमस्कार, आज आपण बघणार आहोत एक मिक्स व्हेजिटेबल खिचडी, जी आपण कधीही जेव्हा आपल्याला कंटाळा येतो पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तेव्हा आपण करून गरमागरम खाऊ शकतो. तर आता आपण बघूया. त्यासाठी मी घेतली आहे एक वाटी तांदूळ आणि तेवढेच मिक्स डाळ, म्हणजे त्याच्यामध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि तसंच मसूरची डाळ. आणि माझ्याकडे ह्या ज्या व्हेजिटेबल्स होत्या त्या मी कट करून घेतल्या आहेत. टोमॅटो घेतलं आहे आणि मटार घेतले आहेत, कांदा चिरून घेतला आहे आणि लसूण घेतला आहे, थोडासा त्याची पेस्ट करून अर्धवट करून आणि थोडेसे 2-3 तेजपत्ता, एक इलायची आणि दालचिनी घेतली आहे. तर आता आपण पुढची रेसिपी बघूया. आता मी 5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते. मी आता पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि साईडला पाणी पण गरम होतं आहे, जेणेकरून आपली खिचडी लवकर होईल. आणि तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 3-4 पाण्याने. आता आपलं जे पातेलं ठेवलं आहे ते गरम झालं आहे, आपण त्यामध्ये तेल टाकूया. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकूया, त्यानंतर मोहरी तडतडते, आता आपण जिरं टाकूया. आता हे आपला जो लसूण आहे आपण थोडा क्रश करून घेतला आहे अर्धवट, तो टाकूया. थोडासा लालसर झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये कांदा टाकूया. आता आपण त्यामध्ये तेजपत्ता, एक मिरा, एक लवंग, एक छोटी इलायची, दालचिनी हे टाकूया. कांदा थोडा लालसर होऊ देऊया. बघा, आता कांदा आपला छान लाल झालेला आहे, आपण त्यामध्ये वाटाणे टाकूया. हिरवे मटार टाकायचे, मटार टाकल्यानंतर थोडी काळजी घ्यायची, कारण हे तेलामध्ये ना वरती उडतात आणि त्याचा आपल्याला चटका बसू शकतो. त्याच्यामुळे ते टाकल्यानंतर थोडंसं परतून झाल्यावर आपण त्यामध्ये टाकूया टोमॅटो आणि बाकीच्या उरलेल्या भाज्या. हे बघा, मी अशा प्रकारे याच्यामध्ये माझ्याकडे ज्या घरामध्ये भाज्या होत्या, जसं फ्लावर झालं, गाजर झालं आणि लाल भोपळा देखील मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील, अगदी पत्ताकोबी किंवा हिरवी पालेभाजी असेल, ती देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. हे आपण 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. मग याच्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ, थोडासा हिंग, धनापूर आणि थोडासा गरम मसाला टाकूया आणि मग तांदूळ टाकूया. हे बघा, आता याच्यामध्ये मी हिंग टाकते, त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते हळद. आता मी यामध्ये टाकते लाल तिखट. मी थोडं कमी तिखटच खाते, त्यामुळे मी कमी तिखट टाकते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील टाकू शकता. आणि टाकते थोडी धना पावडर आणि थोडं मीठ. आपण अजून थोडं मीठ नंतर ॲड करूया त्याच्यामध्ये जेव्हा आपण तांदूळ टाकू. Thank you.
आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूयात. जर तुम्हाला एकदम झटपट करायची असेल तर तुम्ही ते कुकरमध्ये देखील करू शकता, पण मी हे तुम्हाला पातेल्यामध्ये करून दाखवते, कारण पातेल्यामधली याची टेस्ट आणि कुकरमधली याची टेस्ट तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून बघा किती फरक पडतो ते. आता आपण यामध्ये टाकूया थोडं मीठ आणि थोडा गरम मसाला. मी एव्हरेस्टचा मसाला वापरते, जर तुम्हाला दुसरा कुठला वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता. आता आपण यामध्ये हे जे गरम केलेलं पाणी आहे ते टाकूया. हे बघा, मला ही थोडीशी अशी नरम अशी करायची आहे त्यामुळे मी थोडं पाणी जास्त घातलं आहे. जर तुम्हाला असे मोकळे मोकळे आवडत असेल तर तुम्ही बेतासच पाणी घाला. म्हणजे अगदी जर एक वाटी तुमचे तांदूळ आणि डाळ असेल तर तुम्ही 2 ते 2.5 वाटी घाला. आता आपण हिला मंद आचेवरती शिजू देऊयात. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता आता किंवा मग नंतर घालू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपली खिचडी जी आहे ती शिजते. आता आपली जी खिचडी बनवलेली आहे ती पूर्णतः शिजलेली आहे. आपण आता याच्यामध्ये ॲड करूयात कोथिंबीर. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये नारळ खाऊन देखील घालू शकता. आता ही आपण 5 मिनटं ठेवूयात आणि मग वाढूया. आता आपण ही डिशमध्ये काढूया. मी गॅस बंद करायची विसरली, मी गॅस बंद करते आधी. हे बघा, एकदम गरमागरम छान वाफ येते. आणि आता यावर आपण टाकूया 1 चमचा साजूक तूप आणि त्याच्या बाजूला आहे लिंबाचं गोड लोणचं. थंडीच्या दिवसामध्ये अजून काय हवं, गरमागरम जेवण आणि समोर TV. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.